बदलापुरातील घटना ताजी असतानाच कोल्हापुरात दुसरी धक्कादायक घटना. 10 वर्षांच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी बिहारच्या कुटुंबाला न्याय मिळेल. कारवाईत कुठलीही दिरंगाई होणार नाही. कोल्हापुरातील घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. गृहमंत्री फडणवीस जबाबदार द्यायला तयार नाहीत. त्यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे ढोल पिटवत फिरतायत. मुली बाळींच्या रक्षणासाठी शासन घालवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन. कोलकाताच्या घटनेवर तोंड न उघडणारे महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रातील घटनांवर सरकारचा राजीनामा मागतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. घटनेच्या निषेधात राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे. राज्यातील सरकार नराधमाचं आहे का, उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल. 4 वर्षांच्या मुलींनाही सोडलं जात नाही. ही परिस्थिती प्रचंड धक्कादायक. लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते. हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं. बदलापूर घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून दिवसभर बदलापुरातील आदर्श शाळेची तपासणी. शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांची चौकशी. सीसीटीव्ही डीव्हीआर याची तपासणी. काही महिन्यांपूर्वीच्या अत्याचाराच्या घटनेत आम्ही खटला फास्ट ट्रॅकवर चालवला. स्पेशल वकील दिले. 2 महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा दिली. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. वेगळी एसआयटी नेमून मुख्यमंत्र्यांची चौकशी करा. शिंदेंनी कुणाला आणि कधी कशी फाशी दिली शोधा. मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावरून ठाकरेंचं आव्हान. मावळच्या घटनेतील आरोपी तेजस दळवीला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. शिंदेंनी सांगितलेलं मावळमधील प्रकरण 2 वर्षापूर्वीचं. आरोपी तेजस दळवी विरोधात 2022 सालीच गुन्हा दाखल. शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही. पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं. कोल्हापुरात महायुतीच्या मेळाव्याला समर्जित घाडगेंची अनुपस्थिती. घाडगेंनी सोशल मीडियावर कमळ चिन्हही हटवलं. घाडगेंचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित झाल्याची चर्चा. इक्बाल सिंग चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती. चहल यांच्याकडे याआधी मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिवपदाची जबाबदारी होती.